एखाद्या संख्येचा घन कसा करायचा, क्यूब कसा करायचा? तर घन करणे म्हणजे काय? त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत किती वेळेस गुणाकार? तीन वेळेस. तीन वेळेस गुणाकार म्हणजेच घन होय. म्हणजेच घन होय. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, समजा आपल्याला तीनचा घन करायचा आहे. मग तीनचा आणि घन लिहिण्याची पद्धत कशी? तीनच्या डोक्यावर छोटे तीन, हा म्हणजे घन, क्यूब. हा म्हणजे क्यूब. आणि तो क्यूब म्हणजे या तीनचा एक, दोन आणि तीन, तीन वेळेस गुणाकार. एक, दोन, तीन, हे तीन हे दर्शवतात की तीन वेळेस. मग याचा गुणाकार तीन वेळेस करायचा, तर मग काय? पहिल्या याचा तीन तीनचा गुणाकार करा, तीन त्रिक नऊ, आणि त्याला गुणायला उरले तीन. आपली थोडक्यात ही पदावली, बॉडमास. आणि मग या तीनने याला तीन लागू, या नऊने तीन लागू ना, नऊ त्रिक 27. म्हणजेच काय? म्हणून तीनचा घन किती? 27. आता आपण काय करू? बाराचा घन काढू. बाराचा घन, घन म्हणजे त्या बाराच्या डोक्यावर तीन, आणि हे तीन म्हणजे त्या बाराचा बारासोबत तीन वेळेस गुणाकार. 12 × 12 × 12 = आता याचा गुणाकार करा. मग आपल्याला पहिली गोष्ट वर्ग माहीतच आहे, 12 × 12 म्हणजे किती होतात? 144. आणि त्याला या उरलेल्या बाराने गुणायचं आहे. आपल्याला डायरेक्ट गुणाकार करता जर आला तर खूप छान, म्हणजे आपण या बाराचा घन करणार आहे. मग काय होणार आहे बघा, 12 × 4, 12 × 48. कॅरीला आले 4, ते 4 आपण छोटेशी इथे लिहून ठेवू. परत 12 × 48, 48 × 4 52 होतात, 52 × 2 कॅरीला आले 5. परत 12 × 12 × 5 = 17. हा बाराचा घन. म्हणजेच काय? बाराचा घन किती? 1728. अशा प्रकारे आपण कुठल्याही संख्येचा घन करू शकतो. घन करायचा असेल तर त्याच संख्येने त्याच संख्येला तीन वेळेस गुणणे. जर आपल्याला घनमूळ काढायचे असतील तर घनमूळ काढण्याची आता आपण पद्धत घेऊ. हे लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके, तुम्ही काय करा, एक संख्या मी देतो त्या संख्येचा एक घन करा. 8 घन तुम्ही करा. तुम्हाला समजलं नाही, उत्तर कमेंट करा. समजलं नाही, चला परत एक आपण घेऊ. 8 घन, 8 घन म्हणजेच 8 × 8 × 8. जसं काल आपण वर्ग केला, वर्ग असेल तर या 8 डोक्यावर इथे 3 न लिहिता वर्ग म्हणून त्याचं 2 लिहितात, स्क्वेअर. आणि तो 2 म्हणजे 8 फक्त 2 गुणाकार. इथे 8 3 वेळेस गुणाकार आहे. मग या दोघांचा 8 वर्ग म्हणजे 8 × 8, आणि त्याला पुन्हा 8 म्हणजे तिसरा, 8 × 8 = 64, आणि त्याला 8. ठीक आहे, मयांक हँड्स डाऊन कर तुझा. मयांक, हां, 8 × 12 = 12. यस, 8 × 12 = 2 हातचे आले, सॉरी, 8 × 32 = 2 हातचे आले 3, आणि 8 × 48, 48 × 3 बोला 51. यस, म्हणजे 8 घन 512. आता 1 घन किती बरं? 1 घन म्हणजे कसा करायचा? 1 डोक्यावर 3, आणि हे म्हणजेच काय? 1 × 1 × 1. आणि 1 कितीही वेळेस स्वतः सोबत गुणाकार केला तर त्याचं उत्तर किती येत आहे? 1 येत आहे. 1 × 1 म्हणजे 1, आणि 1 × 1 म्हणजे 1. ओके, हा 1 घन. एकदा 2 घन करा.
माझ्या सोबत चला, मागे नोटबुक वर गेले खाली गेले ते नका बघू, आपण जे चाललं इकडे लक्ष द्या. 2 चा घन आणि 20 पर्यंत घन पाठ करा. 2 चा घन कसं लिहायचा? 2 च्या डोक्यावर 3, हे 3 म्हणजे घन. बघा प्रत्येक वेळेस 3 3 3 3 3 3 3 3, हे 3 म्हणजे घन. मग 2 चा घन किती? 2 into 2 into 2, 2 चा 3 times multiplication. मग पहिला 2 into 2 2 to 4, 4 into 2 8. ही घन करण्याची पद्धत. 3 चा झाला, चला 4 चा क्यूब करा. 4 चा घन, क्यूब अँड क्यूब रूट पाहतोय आपण. मग 4 चा घन करण्या, 4 चा घन म्हणजे 4 च्या डोक्यावर इथे 3, घन म्हणजे 3 वेळेस गुणाकार, म्हणजेच काय? 4 into 4 into 4, ठीक. 64. चल करा. मग काय 4 into 4? 4 चौक 16 आणि 16 × 4 64 म्हणजेच 64. 4 चा घन 64. हे पाठ करायचं बरं का. 5 चा घन म्हणजेच 5 च्या डोक्यावर 3 आणि 5 च्या डोक्यावर पिन लावली की 5 into 5 into 5 = बघा 5 5 25 आणि 25 5 125, ठीक आहे. 24. यस. 6 चा क्यूब. सर 6 चा घन 216. आता हे तुमच्या लक्षात आलं, 6 चा घन 216 नक्की ना? हो सर. 7 चा घन 343 आणि 8 चा घन आपण पाहिलेलाच आहे. 8 चा घन 512. 9 चा घन 729. 729 आणि सर 10 चा घन 1000. अशा प्रकारे आपण 10 पर्यंत तरी घन पाठ असणं आवश्यक आहे. कुठल्याही परीक्षेला जर आपल्याला सामोरं जायचं असेल तर 10